नमस्कार विद्यार्थी मित्र तुम्हा सगळ्यांचं सपना यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण इयत्ता दहावीचा पाचवा धडा नैसर्गिक वनस्पती व प्राणी याचा स्वाध्याय सोडवणार आहोत जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबा माझं नाव आहे सपना टीचर आणि पुणे जिल्ह्यात नाही तुम्ही कोणत्या भागात ना व्हिडिओ बघताय किंवा तुमच्या शाळेचं काय नाव आहे तुमचं काय नाव आहे आम्हाला सांगितलं तर आम्हालाही तुमची माहिती मिळेल प्रश्न एक पाठात दिलेली माहिती आकृत्या व नकाशा यांच्या आधारे तक्त्यातील माहिती भरा एक वनांचा प्रकार गुणधर्म भारतातील प्रदेश आणि ब्राझीलमधले प्रदेश प्रदेश आपल्याला उष्ण कटिबंधी वने यांचे गुणधर्म सांगायचे रुंदपर्णी सदाहरित वृक्ष आणि भारतातील प्रदेश सह्याद्रीच्या दक्षिण भागात हिमालयाच्या पायथ्या लागत व पूर्व भागात आणि ब्राझीलमधले प्रदेश आहे ॲमेझॉन खोरे गियाना उच्चभूमी पुढचा आहे निम वाळवंटी काटेरी प्रदेश याचा गुणधर्म आहे काटेरी वणी आकाराने लहान व कमी उंचीच्या वनस्पती पुढे भारतातील प्रदेश पठारावरील पर्जन्य छायाचा प्रदेश राजस्थान सौराष्ट्र व कच्छ तर इकडे ब्राझील मधील प्रदेश आहे कटिंगा पुढचा तिसरा प्रकार आहे सॅवना तर सॅव्हानाचा गुणधर्म आहे तुरळक झुडपांसारखी झाडे तुरळक झुडपे व अवर्षण प्रतिकारक गवत तर भारतातील प्रदेश आहे राजस्थान गुजरात आणि ब्राझीलमधील प्रदेश आहे ब्राझीलची उच्चभूमी चौथा जो वनांचा प्रकार आहे तो उष्णकटिबंधीय निम पाणझडी वने यांचा गुणधर्म आहे मिश्र स्वरूपाच्या वनस्पती भारतातील प्रदेश आहे मध्य प्रदेश बिहार पंजाब उत्तर प्रदेश आणि ब्राझीलमधील प्रदेश आहे पॅराग्वे पॅराना नद्यांच्या खोऱ्याचा भाग पाचवा वनांचा प्रकार आहे गवताळ प्रदेश ह्याचा गुणधर्म आहे अर्जेंटिनातील पंपास गवताळ प्रदेश भारतातील प्रदेश आहे हिमालय प्रदेश हरियाणा उत्तराखंड बिहार पश्चिम बंगाल आसाम ब्रा आणि याचा ब्राझीलमधील प्रदेश औ, वने, 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 आहे दक्षिणेकडील सेवानाचा गवताळ प्रदेश प्रश्न दुसरा आहे वेगळा घटक ओळखा हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेला येतो लक्ष देऊन तोंडपाठ करा अ ब्राझीलमधील वन वनप्रकार आहे काटेरी झुडपी वणी सदाहरित वणी हिमालयीन वणी पानझडी वणी त्याचे योग्य उत्तर आहे ब्राझीलमधील वनप्रकार हा हिमालयीन वणीचा आहे आ हे भारताच्या संदर्भातील तर खारपुटीची वणी भूमध्य वणी काटेरी वणी आणि वणी त्याचं योग्य उत्तर आहे भारताच्या संदर्भात विषवृत्तीवाणी ब्राझील मधील वन्यप्राणी एनाकोंडा लाल लालपांडा सिंह तर ब्राझील मध्ये वन्यप्राणी आहे लाल पांडा भारतीय वनस्पती आहे देवदार अंजन ऑर्किड आणि वड तर आपल्याला भारतीय वनस्पती काय दिसते इथे ऑर्किड दिसते जोड्या जुळवा अ गट ब गट अ गटमध्ये आहे सदाहरित पानझडी वने वणी वने आणि काटेरी झुडपीवणे ब गटामध्ये आहे सुंदरी पाइन पाऊ ब्रासिल खेजडी साग आमर आणि साल योग्य उत्तर आहे सदाहरित पाऊ ब्रासिल पानझडी साग समुद्रकाठची वने सुंदरी वने आमर काटेरी व झुडपी वने खेजडी प्रश्न चौथा आहे थोडक्यात उत्तरे द्या अ ब्राझील व भारतातील नैसर्गिक वन प्रकारातील फरक सांगा उत्तर भारतातील नैसर्गिक वनप्रकार आणि ब्राझीलमधील नैसर्गिक वनप्रकार एक आहे भारताचे स्थान विषुववृत्तापासून लाभ आहे त्यामुळे भारतात घनदाट उष्णकटिबंधीय सदाहरित वर्षावने आढळत नाहीत तर पुढे ब्राझीलमधील नैसर्गिक वनप्रकार आहे ब्राझीलच्या देशाच्या विषुववृत्ताजवळील उत्तर भागात भरपूर पाऊस व सूर्यप्रकाश पडतो त्यामुळे ब्राझीलच्या उत्तर भागात घनदाट उष्ण कटिबंधीय सदाहरित वर्षावणे आढळतात ब्राझील देशात अतिउंच इकडे आपण बघतो दुसरा फरक भारताच्या उत्तर भागात हिमालय पर्वतरांगात अतिउंच प्रदेशात हंगामी फुलझाडे असणारी वणे मध्यम उंचीवरील प्रदेशात पाईन देवदार फर स्प्रूस अशा सूचीपर्णी वृक्षांची वणे व पायथ्यालगत मिश्रवणे आढळतात तर ब्राझीलमध्ये ब्राझील देशात अतिउंच व बर्फाच्छादित पर्वत आढळत नाही त्यामुळे भारतात आढळणारी हिमालयन ब्राझीलमध्ये आढळत नाही दुसरा प्रश्न आहे ब्राझील आणि भारतातील जीवन व नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट करा उत्तर एक आहे पहिला मुद्दा नैसर्गिक वनस्पती हे तृणभक्षक प्राण्यांचे व पक्ष्यांचे खाद्य असते तृणभक्षक प्राणी हे मांसभक्षक प्राण्यांचे खाद्य असते दोन विशिष्ट प्रकारचे नैसर्गिक खाद्य असणाऱ्या वनस्पती ज्या प्रदेशात आढळतात त्या प्रदेशात तृणभक्षक प्राणी व हो पक्षी मोठ्या संख्येने आढळतात परिणामी अशा प्रदेशात मांसभक्षक प्राणीही प्राणी ही मोठ्या संख्येने आढळतात तिसरा मुद्दा उदाहरणार्थ ब्राझीलच्या गवताळ प्रदेशात गवतात चरणारी विविध जातीची हरणे आढळतात व हरणांची शिकार करणारे बिबटे मोठ्या संख्येने आढळतात चौथा आहे उदाहरणार्थ भारतातील गवताळ प्रदेशात विविध प्रकारचे कीटक आढळतात व या प्रमाण ज्याचे प्रमाण जास्त असते अशा कीटकांचे भक्षण करणारे मारढ पक्षी आढळतात पाचवा मुद्दा सर्वसाधारणपणे ज्या प्रदेशामध्ये नैसर्गिक वनस्पतींचे प्रदेशात वन्य प्राणी पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात सहा उदाहरणार्थ ब्राझीलमधील विश्ववृत्ताजवळील भागात विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात परिणामी या भागात विविध प्रजातीचे प्राणी व पक्षी आढळतात पुढचा मुद्दा आहे ज्या प्रदेशात प्रदेशा नैसर्गिक वनस्पतींचे प्रमाण कमी असते अशा प्रदेशात वन्य प्राणी व पक्षी तुलनेनं पुढे उदाहरणार्थ भारतातील वाळवंटात मर्यादित प्रमाणात वनस्पती आढळतात परिणामी या भागात मर्यादित प्रमाणात प्राण्यांच्या व प्रजाती आढळतात पुढचा प्रश्न आहे ई ब्राझीलला व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते उत्तर लिहा ब्राझीलला व भारताला पुढील पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते एक वाढत्या लोकसंख्येच्या निवासासाठी इंधनासाठी व स्थलांतरित शेतीसाठी दोन्ही देशात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत आहे त्यामुळे दोन्ही देशांना निवर्तीकरण समस्येला सामोरे जावे लागत आहे दोन दोन्ही देशात वाढत्या नागरिककरणामुळे प्रदूषणाच्या समस्येत वाढ झाली आहे तीन वाढते प्रदूषण निर्वणीकरण किंवा निर्वातीकरण इत्यादी कारणामुळे दोन्ही देशांना पर्यावरणाच्या ऱ्हासाला समस्येला तोंड द्यावे लागत आहे पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे दोन्ही देशातील विविध दो प्रजातींच्या वनस्पती प्राणी व पक्षी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे ब्राझील व भारतातील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे कोणती उत्तर मानवी विकासाच्या वाढीचा प्रचंड वेग वाढते प्रदूषण संसाधनांचा अतिरेकी वापर विकास परियोजना प्रकल्प उद्योगीकरण जंगलातील वनवे या सर्वांमुळे वनांचा आहे दोन इमारती लाकडासाठी होणारी बेसुमार साधन संपत्तीसाठी होणारी वनांची तोड मूलभूत सुविधा प्राप्त करणे वीज निर्मिती खनिज उत्पादन आदी अनेक कारणामुळे भारतातील वनसंपदेचा राहास झाला आहे तीन वाढत्या लोकसंख्येच्या वाढीव गरजा अतिजलद औद्योगिकरण व धरणाच्या निर्मिती क्षेत्रामुळे किंवा धरण क्षेत्राखाली तसेच सिंचन क्षेत्राखाली जमीन आल्याने तेथील वणांचा दर्जा घसरण्यासाठी गुरांची अतिरिक्त चराई जमिनीचे शेतजमिनीत होणारे रूपांतर ही महत्वाची कारणे आहेत पाच तसेच ॲमेझॉनचे जंगल अतिशय घनदाट असून तेथील वृक्षांचे टणक लाकूड दलदल दल, रोगट हवामान असंख्य कीटक मजुरांची कमतरता वाहतुकीच्या मार्गाचा अभाव त्यामुळे वनांचा व्यावसायिक वापर होत नव्हता पण या भागात मनुष्यवस्तीचा अभाव होता परंतु या समस्या मात करण्यासाठी आता ब्राझील सरकारने इथे रस्ते व लोहमार्ग बांधले म्हणजे मानवाने नैसर्गिक वन अतिक्रमण करून स्वतःच्या सुविधांचा मार्ग काढला वनांचा राहास करण्यास सुरुवात केली उ भारताचा सर्वाधिक भाग पाणझडी वनांनी का व्यापला याचं उत्तर बघा एक म्हणजे कोरड्या ऋतूत किंवा उन्हाळ्यामध्ये बाष्पीभवनाचे पाणी कमी होऊ नये म्हणून या पाणझडीतील वनस्पती पाणी काढतात दोन पाने गाळून गेल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो व वनस्पतींचा जीवनकाळ वाढतो तीन एक हजार मिलीमीटर ते दोन हजार मिलीमीटर पर्जन्य छायाच्या प्रदेशात प्रामुख्याने वने आढळतात चार भारतातील बहुतांश भागातील सरासरी पर्जन्याचे प्रमाण एक हजार मिलीमीटर मिली ते दोन हजार मिलीमीटर मिली आहे त्यामुळे भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी व्यापला आहे प्रश्न पाचवा आहे भौगोलिक कारणे द्यायची आहे अ ब्राझीलला उत्तर भाग घनदाट वरांनी वापला आहे उत्तर ब्राझील देशाच्या उत्तर भागात अमेझॉन नदीच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे दोन हजार मिलीमीटर असते व या भागातील वार्षिक सरासरी सुमारे अडु अठ्ठावीस सेल्सिअस असते दोन अशा प्रकारे ब्राझील देशाच्या उत्तर भागात सर्वसाधारणपणे वर्षभर वर भरपूर पाऊस व सूर्यप्रकाश पडतो तीन या भागात वनस्पतींची वाढ झपाट्याने होते वनस्पतींचा जीवन काळही मोठा असतो त्यामुळे ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट वनांनी व्यापला आहे प्रश्न दुसरा ही आहे हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची वाढ विरळ आढळते याचं उत्तर आहे एक म्हणजे हिमालयाच्या उंच भागात तापमान अतिशय कमी असते काही ठिकाणी तापमान शून्य अंश सेल्सिअसपेक्षाही कमी असते हिमालयात उंच भागात सर्वत्र बर्फाचे थर आढळतात दोन अतिथंड हवामान व बर्फाचे थर यामुळे हिमालयात वनस्पतींची मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही तीन उन्हाळ्यात हिमालयातील तापमान तुलनेने अधिक असते व या प्रदेशातील बर्फही वितळू लागते त्यामुळे हिमालयात उन्हाळ्यात हंगामी फुलझाडे उगवतात परंतु हिवाळ्यात या वनस्पतींचा नाश होतो अशा प्रकारे हिमालयाच्या ही उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ असते ही ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त आहे याचं कारण आहे उत्तर कृमी व कीटक हे प्रामुख्याने घनदाट वनात गवताळ प्रदेशात तसेच दलदलच्या प्रदेशात आढळतात झाडांचे पाणी गवत फुलांमध्ये रस इत्यादी कृमी व कीटकांचे खाद्य असते तीन ब्राझील देशात उत्तर भागात घनदाट वर्षावणे पॅराग्वे पॅरान नद्यांच्या खोऱ्याच्या प्रदेशात गवताळ प्रदेश आणि पॅन्टनाल येथे दलदलचे प्रदेश आढळतात तेव्हा ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस दिवसे कमी होत आहे याचं कारण आहे एक म्हणजे भारतातील वाढत्या लोकसंख्येच्या निवासाच्या इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे भारतातील वाढत्या निर्व निर्वनीकरणामुळे प्राण्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे दोन भारतात नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढतोय ते भारतातील विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण वाढले आहे प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे तीन भारतात प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी या समस्या वाढत आहे झूम सारख्या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षचार करून किंवा झाडे चाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे त्यामुळे भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे ओ भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राणी संवर्धनाची गरज आहे याचं उत्तर आहे भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही वाढत्या निवर्णीकरणामुळे अधिवासात धोका निर्माण झाला आहे भारताप्रमाणेच वेग नागरीकरणाचा वाढत आहे त्यामुळे ब्राझीलमध्ये विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण वाढले आहे प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे दोन भारताप्रमाणेच ब्राझील देशातही प्राण्यांचे शिकार व बेकायदेशीर तस्करी यांचे प्रमाण जास्त आहे भारतात झूम स्थलांतरित शेतीप्रमाणेच ब्राझीलमध्ये रोका या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून जाड़। वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे तीन या समस्यामुळे भारतातील वन्य प्राण्यांच्या खट्ट्या संख्येप्रमाणेच ब्राझीलमधील प्राण्यांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे दोन्ही देशात प्राण्यांच्या काही जाती दुर्मिळ होत आहेत काही प्रजाती पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत त्यामुळे प्राण्यांच्या प्रजातीच्या रक्षणाच्या दृष्टीनं भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी संवर्धनाची गरज आहे धन्यवाद विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा नसेल आवडला तरी आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कुठल्या विषयाचा व्हिडिओ हवा असेल तर आम्हाला नक्की कमेंट करा म्हणजे आमच्यापर्यंत आम्ही त्याच्यावर काम करून तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करून देऊ तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा धन्यवाद